सुप्रिया सुळे आदिती तटकरे जेव्हा महिला सबलीकरणावर भाषण जोडत होत्या तेव्हा रायगडातील महिला स्वतःची चिता रचून मरण मागत होत्या. मानगाव येथील ही घटना आहे. मरुपण मागे हटणार नाही ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे असं म्हणून स्वतःच्या घरासमोर चिता रचून पेटता चितेत स्वतःला दहन करण्याची तयारी करत होत्या. रायगड जिल्ह्यातील मानगाव शहरात बेलदार समाज नानोर येथे वसला आहे. दिवसभर भटकंती करून पोट भरणारे हे 150 कुटुंब सध्या कमालीचे अस्वस्थ झालेत कारण त्यांना त्यांची घरं अवघ्या 7 दिवसात खाली करण्याच्या नोटिसा वनविभागानं बजावल्या आहेत. सरकारी सर्व कर भरले आहेत तसंच शासनाच्या विविध योजना गावात आलेल्या असताना आम्ही अतिक्रमित कसे असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. आमचे गाव चोरीला गेले असल्याची तक्रार पोलीस स्थानकात देण्यात आली आहे. उकिरडा म्हणून वापरात नसलेल्या जमिनीवरती 60 वर्षांपूर्वी पासून ही संसार थाटण्यात आली. काही पक्की तर काही कच्ची घरे आहेत. पूर्वी ग्रामपंचायत तर आताची नगर पंचायत कर वसूल करते. गावात इंदिरा आवास योजनेची घरकुल, विहिरी, नळ पाणी पुरवठा योजना, शाळा, अंगणवाडी आहे. असं असताना जर आम्हाला बेघर केलं गेलं तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा या महिलांनी दिलाय. खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी बेलदार समाजाच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. अपेक्षित असलेल्या आंदोलनकर्त्यांना सुप्रिया सुळे यांनी काल भेट न दिल्यानं महिलांना भेट देत नसेल तर महिला दिनानिमित्त तीव्र शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लाडकर नेतृत्व म्हणजे आपल्या सुप्रियाताई सुळे एक महिला आहेत, तसेच आमच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा एक महिला आहे. परंतु मला खेद वाटतो की महिलांना महिलांचं दुःख का कळत नाही, कारण कुटुंबातला प्रमुख जरी पुरुष असला तरी महिला ही महत्त्वाची असते आणि सकाळपासून प्रत्येक महिला ही या आत्मदहनासाठी या चितेवरती बसलेली आहे. त्यांनी आज मानगावमध्ये एका महिला जिमचं उद्घाटन केलं. महिलांना सबळ करताय आणि ह्या महिला जीव देत आहेत सकाळपासून. त्यांचं काय अहो, ह्या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये महिलांचा सन्मान केला जातो आणि तुम्ही दोन महिला असून तुम्हाला महिलांचं दुःख कळालं नाही आणि आम्हाला डावलून गेलात. कशाला महिला दिन साजरा करताय? सरकारला अधिकारच नाही आहे महिला दिन साजरा करण्याचा, हे माझं ठाम मत आहे. आणि बेलदार समाजाच्या प्रत्येक महिलेचं हे मत आहे, महिला दिनाचा आम्ही निषेध करत आहोत.